सन दोन हजार वीस एकवीसमध्ये जे विद्यार्थी येतं दावेला आहेत आणि ज्यांना इंग्लिश कुमार भारती नावाचं इंग्रजीचं पुस्तक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ यावर्षी होणाऱ्या परीक्षेमध्ये जो पंचवीस टक्के सिलेबस रिड्यूस केलेला आहे तो भाग आपण पाहूयात आपण कंटेंटमध्ये जर पाहिलं तर युनिट वन आहे वन पॉईंट थ्री ऑन विंग्ज ऑफ करेज हा पाठ्यांश वगळलेला आहे नंतर युनिट मधील टू पॉईंट सिक्स सायन्स अँड स्विडिलिटी एटी नाईन पेज नंबरवरील भाग वगळलेला आहे त्याचबरोबर युनिट थ्रीमधील थ्री पॉईंट फोर द विल ऑफ विन हा भाग वगळलेला आहे आणि युनिट फोरमधील फोर पॉईंट वन द थिंग ऑफ ब्युटी त्याचबरोबर फोर पॉईंट सिक्स द गिफ्ट ऑफ मॅगी हा पाठांश वगळलेला आहे यासोबतच जो जो भाग वगळलेला आहे तो या ठिकाणी आपण पाहणार आहोत चॅप्टर वन जर घेतलं तर वन पॉईंट वनमधील सुरुवातीचा भाग वॉर्मिंग अपचा वगळलेला आहे वन आणि टू ॲक्टिव्हिटी नंतर पुढे गेलो आपण पेज नंबर फाईव्हला सेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर सिक्सवरती टेन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पुढे एट थर्टीन नंबरचं पेज आहे यामध्ये नाईन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे इमॅजिन दॅट फोर्टीन पेज जे आहे वन पॉईंट थ्री ऑन विंग्ज ऑफ करेज अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे कंटेंटमध्ये हा पूर्ण पठ्यांश वगळलेला आहे या, या ठिकाणी जो भाग वगळलेला आहे तो क्रॉसमध्ये केलेला आहे सिक्स नंबरची ॲक्टिव्हिटीज आहे पेज नंबर नाईन्टीनवर सेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज आहे पेज नंबर ट्वेंटीवर एट नंबरची ॲक्टिव्हिटीज आहे त्याचबरोबर नाईन नंबरची ॲक्टिव्हिटीज आहे टेन नंबरची ॲक्टिव्हिटीज आहे पेज नंबर ट्वेंटी वनवरील ट्वेंटी टूवरील जो ॲक्टिव्हिटीमध्ये आलेला भाग आहे तो पूर्ण वगळलेला आहे उर्वरित पाठ्यांश आपण रीड करून घ्यायचा आहे पेज नंबर ट्वेंटी सेवनवर एट नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे थर्टी फाईव्ह पेज नंबरला सिक्स नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर फोर्टी टू यावरील नाईन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर फोर्टी थ्री इलेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पुढे पेज नंबर फिफ्टी सिक्स छप्पन पान्न नंबरवर टू नंबरची ॲक्टिव्हिटीज मॅच द टायटल विथ हा भाग वगळलेला आहे पूर्ण पेज पेज नंबर फिफ्टी सिक्स नंतर पेज नंबर फिफ्टी सेवन हे पूर्ण वगळलेलं आहे फिफ्टी सिक्स आणि फिफ्टी सेवन हे पूर्ण पेज वगळलेले आहेत पेज नंबर सिक्स्टी साठ पान नंबरवर तेरा नंबरची ॲक्टिव्हिटी आणि चौदा नंबरची ऍक्टिव्हिटी वगळलेली आहे पेज नंबर सिक्स्टी एट आडुसष्ट पान नंबरवर टेन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे इलेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज आणि ट्वेल्व्ह नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर सेवन्टी फाईव्ह पंच्याहत्तर पान नंबरवरील आठ नंबरची ॲक्टिव्हिटीज म्हणजेच पूर्ण पेज वगळलेला आहे पेज नंबर सेवन्टी सेव्हनवरील ॲक्टिव्हिटी थ्री रीड द एक्सप्रेशन ही ॲक्टिव्हिटी वगळलेली आहे पेज नंबर एटी फाईव्हवरील ॲक्टिव्हिटीज फाईव्ह पंच्याऐंशी पानावरील पाच नंबरची ॲक्टिव्हिटी वगळलेली आहे पेज नंबर एटी एट अठ्ठ्याऐंशी पानावरील तेरा नंबरची ॲक्टिव्हिटी वगळलेली आहे पुढे पेज नंबर एटी नाईनला टू पॉइंट सिक्स सायन्स अँड स्पिरिटलिटी हे पूर्ण प्रकरण वगळलेलं आहे सायन्स अँड स्पिरिटलिटी यामधील पूर्ण भाग हा या परीक्षेमधून वगळण्यात आलेला आहे पुढे थ्री पॉईंट वन बघूया पेज नंबर वन हंड्रेड अँड फाईव्ह एकशे पाच पान नंबरवरील सेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे नंतर एकशे सहा पान नंबर वन हंड्रेड अँड सिक्स पेज नंबरवरील टेन नंबरचा प्रोजेक्ट जो आहे तो वगळलेला आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड थर्टीन एकशे तेरा पाच नंबरवरील एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन हे ॲक्टिव्हिटीज वगळलेले आहेत पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटीवरील सिक्स नंबरची ॲक्टिव्हिटी वगळलेली आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी वनवरील एलेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज ही वगळलेली आहे पुढे थ्री पॉईंट फोर द विल टू विन ही जी पोयम आहे ही होल पोयम रिड्यूस केलेली आहे म्हणजे थ्री पॉईंट फोर पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी टूपासून तर पोयम संपेपर्यंत वगळलेली आहे म्हणजेच पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी सेवन पर्यंत वगळलेली आहे पुढे बघूया पेज नंबर वन हंड्रेड अँड ट्वेंटी एट थ्री पॉईंट फाईव्हचा भाग पेज नंबर वन हंड्रेड अँड थर्टी फोर एकशे चौतीस पान नंबरवरील पाचवा ॲक्टिव्हिटीचा भाग वगळलेला आहे तसेच याच पेजवरील सेवन नंबर एट नंबर नाईन नंबर आणि टेन नंबर या ॲक्टिव्हिटीज वगळलेल्या आहेत वन हंड्रेड अँड थर्टी फोर पेज नंबरवरील पुढे पेज नंबर वन हंड्रेड अँड थर्टी सिक्सवरील फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन आणि एटीन ह्या ॲक्टिव्हिटीज वगळलेल्या आहेत पेज नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी थ्री एकशे त्रेचाळीस पान नंबरवरील सेवन नंबर एट नंबर ह्या दोन ॲक्टिव्हिटीज वगळलेल्या आहेत पेज नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी फोर एकशे चौवेचाळीस पानावरील टेन नंबरची ॲक्टिव्हिटी वगळलेली आहे पुढे पेज नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह एकशे पंचेचाळीस पानावर फोर पॉईंट वन अ थिंग ऑफ ब्युटी इज जॉय फॉर युअर ही पोयम आहे ही पोयम पूर्ण वगळलेली आहे या पोयमवर तुम्हाला कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार नाही पेज नंबर वन हंड्रेड अँड फोर्टी नाईन पर्यंत पेज नंबर वन हंड्रेड अँड फिफ्टी फाईव्ह एकशे पंचावन्न पान नंबर फोर नंबरची ऍक्टिव्हिटी वगळलेली आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स वरील फोर्टीन नंबरची ऍक्टिव्हिटीज वगळलेली आहे फर्दर रीडिंग पेज नंबर वन हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह एकशे पासष्ट पानावरील नाईन नंबरची ऍक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड सिक्स्टी सिक्स एकशे सहासष्ट पानावरील ट्वेल्व्ह नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड सिक्स्टी सेवनवरील फिफ्टीन नंबरची प्रोजेक्ट नावाची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे ही ॲक्टिव्हिटीज पेज नंबर वन हंड्रेड अँड सिक्स्टी एट होती पेज नंबर वन हंड्रेड अँड सेवन्टी थ्री एकशे से त्र्याहत्तर पानावरील फाईव्ह नंबर सिक्स नंबर सेवन नंबर एट नंबर नाईन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पेज नंबर वन हंड्रेड अँड सेवन्टी सेवनवरील थ्री नंबर फोर नंबर फाईव्ह नंबर सिक्स नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे परीक्षेमधून पेज नंबर वन हंड्रेड अँड सेवन्टी एटवरील नाईन टेन आणि इलेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज वगळलेली आहे पुढे पेज नंबर वन हंड्रेड अँड सेवन्टी नाईन द गिफ्ट ऑफ द मॅगी नावाची स्टोरी आहे ही स्टोरी या परीक्षेमधून वगळलेली आहे द गिफ्ट ऑफ मॅगी ही खूप मोठी स्टोरी होती आणि बराचसा पाठ्यांश रिपीट रिपीट झालेला होता अगोदरच्या पुस्तकांमध्ये त्यामुळे हा भाग वगळलेला आहे परीक्षेमधून या भागावर प्रश्न विचारले जाणार नाहीत परंतु या पाठावरील पेज नंबर वन हंड्रेड अँड एटी एट एकशे अठ्ठ्याऐंशी पानावरील टेन नंबरची ॲक्टिव्हिटीज ही पाहून घ्यायची आहे रीड करून घ्यायची आहे एलेवन नंबरची ॲक्टिव्हिटीज ही रीड करून घ्यायची आहे ट्वेल्व नंबरची ॲक्टिव्हिटीज रीड करून घ्यायची आहे थर्टीन नंबरची ॲक्टिव्हिटीज रीड करून घ्यायची कारण की अशा पद्धतीचे हे जे ॲक्टिव्हिटीज आहेत टेन एलेवन ट्वेल्व आणि थर्टीन अशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात हा जो पाठ्यांश आहे जो वगळलेला आहे हा पाठ्यांश सोडून बाकीचा जो भाग राहिलेला आहे म्हणजे सहा पोएम राहिलेले आहेत आपल्या आणि तेरा लेसन आहेत सहा पोएम आणि तेरा लेसनचा आपल्याला अभ्यास चांगल्या पद्धतीनं करायचा आहे आणि परीक्षा द्यायची आहे परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा